भिवंडी वाडा मनोर महामार्गावर झालेली निकृष्ट दर्जाची कामं आणि त्यामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेले अपघात यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर अनेकांना अपंगत्व आले. या प्रकरणात अनेकदा आंदोलनं करूनही चौकशी झालेली नाही. त्यामुळे वाडा तालुक्यातील पुडूस नाक्यावर स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं. सदर रस्त्याची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली, कारण कोट्यवधी रुपये खर्च करूनही हा रस्ता आहे त्याच स्थितीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला. याच संतापाचा उद्रेक होऊन वाडा भिवंडी महामार्गावर ग्रामस्थांनी आज रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.